गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी कैकाडी जातीचा 1985 मध्ये इंदापूर तालुक्यातून विमुक्त जाती संवर्गातील दाखला घेतला. त्यानंतर त्यांनी बुलढाणा येथून कैकाडी जातीचा अनुसूचित जातीचा दाखला मिळवला. आमदार यशवंत माने यांचे भाऊ निवृत्त मुख्याध्यापक हनुमंत माने यांनी बुलढाणा येथून काढलेल्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावर आमदार माने यांना अनुसूचित जातीचा दाखला मिळाला असा आरोप सोमेश क्षीरसागर यांनी 4 वर्षांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. तर 17 मे 2022 रोजी मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी यशवंत माने विरोधात तक्रार दाखल केली होती. यशवंत माने यांनी SC जातीच्या खोट्या दाखल्यावर केंद्र सरकारकडून 3 पेट्रोल पंप घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आता CBI कडून चौकशी होणार असल्याचं म्हटलं जाते. सोमेश क्षीरसागर यांनी आपल्या तक्रारीत यशवंत मानेंवर अनेक विविध आरोप केलेत. मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगरीतून शिष्यवृत्ती घेतल्याचा दावा देखील तक्रारीत करण्यात आला आहे.